हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। गणपती ही बुद्धीची देवता, त्यामुळे तिच्या स्वागतासाठी सगळी बंधने पाळून गणेश भक्तांनी निरनिराळ्या कल्पना लढवल्या आहेत। ऑनलाइन दर्शन आरती पासून ते घरगुती सजावटीतील कल्पना ही यंदाच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत। कोरोना पासून बचाव करणारी लस लवकर मिळू दे आणि सगळ्यांवर आलेले संकट लवकरात लवकर दूर होऊ दे अशी मनोकामना करत गणेश भक्तांनी आज गणरायाची प्रतिष्ठापना केली। कोरोनाचं संकट असलं तरी जळगावकरांमध्ये मात्र भक्ती कमी नसून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाताना सगळे जे नियम घालून दिले आहे त्या नियमांचं पालन करताना या ठिकाणाहून बाप्पाला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना सर्व भाविक दिसत आहेत। यंदा कोरोनाचं संकट असताना अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पाला आपल्या घरात विराजमान करत आहेत। कोरोनाचं संकट असलं तरी मात्र भक्तीचा महापूर असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। प्रशासनाने देखील गर्दी वाढू नये म्हणून चोख नियोजन केलंय। तसेच गणपतीची मूर्ती घेण्यासाठी देखील भक्तांनी जास्त गर्दी केली नसल्याचं पाहावयास मिळालंय। यंदा गणेशोत्सवासोबत आरोग्य उत्सवही साजरा केला जाईल असं म्हणायला हरकत नाही। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपटक न्यूज मराठी। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।